नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? काळजी घ्या, हात धुवा, मास्क वापरा, घरी रहा, सुरक्षित रहा। बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाइन वर्गाच्या मालिकेमध्ये बाळांनो मी आपला सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। बाळांनो, आपण कुटुंबामध्ये राहतो आणि कुटुंबामध्ये खूप सारी मंडळी असतात, लहान मोठी, आणि त्यामध्ये आपले आजी आजोबा सुद्धा असतात। मग आज आपण आपल्या आजीचं एक मजेशीर असं गाणं म्हणूया। आजी ग आजी कर ना ग भाजी, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजीने कापला भोपळा बाई भोपळा, आजीने कापला भोपळा बाई भोपळा, मला आवडतो ढोकळा बाई ढोकळा, मला आवडतो ढोकळा बाई ढोकळा, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजीने कापली तोंडली बाई तोंडली, आजीने कापली तोंडली बाई तोंडली, चिंगीने बरणी फोडली बाई फोडली, चिंगीने बरणी फोडली बाई फोडली, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजीने कापले कारले बाई कारले, आजीने कापले कारले बाई कारले, आईने दादाला मारले बाई मारले, आईने दादाला मारले बाई मारले, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजीने कापला कांदा बाई कांदा, आजीने कापला कांदा बाई कांदा, डोळ्यावर पट्टी बांधा बाई बांधा, डोळ्यावर पट्टी बांधा बाई बांधा, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजीने कापली भेंडी बाई भेंडी, आजीने कापली भेंडी बाई भेंडी, दादाने ठेवली शेंडी बाई शेंडी, दादाने ठेवली शेंडी बाई शेंडी, आजी ग आजी कर ना ग भाजी, आजी ग आजी कर ना ग भाजी। तुम्ही सुद्धा बाळांनो आपल्या आजीकडे हट्ट करता की नाही? आणि बाळांनो, आपल्या घरामध्ये जे काही पदार्थ बनतात, ज्या भाज्या बनतात, जे अन्न पदार्थ बनतात, ते सारे तुम्ही खाता की नाही? आणि तसंच हा मुलगा आपल्या आजीकडे हट्ट करत आहे। तर बालमित्रांनो, आज आपण आपल्या आहारामध्ये कोणते कोणते अन्न पदार्थ आपण खातो आणि याची अधिक माहिती आपल्या परिसर अभ्यासातून घेऊया। बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाइन मालिकेमध्ये बाळांनो आज आपण इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहोत। आपल्या विषयाचं नाव आहे परिसर अभ्यास, आपल्या घटकाचं नाव आहे आपला आहार, आणि बाळांनो माझं नाव आहे सौ दमयंती शशिकांत वाघुडे, आणि माझ्या शाळेचं नाव आहे चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा चेंबूर मुंबई। चला तर बाळांनो, मग तुमच्या एवढा छोटासा हा राजू आहे, आणि या राजूच्या घरात कोण कोण बरं राहत आहे,
आपण त्याच्या घरीच जाऊन पाहूया. हा आहे छोटासा तुमच्या एवढा राजू आणि ही आहे त्याची आई. हे आहेत त्याचे बाबा. ही आहे त्याची ताई. ही आहे त्याची आजी. आणि हे आहेत त्याचे आजोबा. बाळांनो, तुमच्या घरी सुद्धा खूप सारी मंडळी घरामध्ये राहत असतात की नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तसच हे आहे राजूचं कुटुंब. आणि राजूच्या घरामध्ये राजू, आई बाबा, ताई आणि आजी आजोबा राहत आहेत. मग चला जाऊया बरं राजूच्या घरी. आणि हे काय काय बोलतायत राजूच्या घरातली मंडळी, आपण पुढे पाहूया. चला जाऊ राजूच्या घरी. बाबा म्हणतात चला जेवायला बसू. पण राजू दिसत नाही, तो नेहमी तर सगळ्यांच्या आधी हजर असतो. आई म्हणते त्याला थोडा ताप आहे, मगाशीच मी त्याला दही भात दिला होता, आता जरा त्याचा डोळा लागला आहे. तुमची आई सुद्धा बाळांनो जेव्हा तुम्हाला बरं नसतं हो की नाही, तेव्हा तुमची काळजी घेते हो की नाही. आणि जे औषध असतात किंवा जे आवश्यक असे अन्न पदार्थ असतात, तुम्ही आजारी असताना, ते सारं काही तुमची आई तुम्हाला देत असते आणि तुमची काळजी घेत असते. मग या राजूला त्याच्या आईने मऊ असा दही भात दिला होता, कारण त्याला ताप आला होता आणि तो त्यामुळे झोपला होता. त्याचा डोळा लागला होता म्हणजे तो झोपला होता. आणि बाबा म्हणत होते की आपण सगळेजण एकत्र बसता की नाही बाळांनो तुम्ही घरी जेवायला, तशी ही राजूच्या घरातली मंडळी सुद्धा सगळी एकत्र बसत असतील. मग त्यावेळेला राजू मात्र सगळ्यांच्या आधी येतो जेवायला. बघूया आता पुढे. बाबा म्हणतात मग झोपू दे त्याला, आपण जेवायला सुरुवात करायची का? ठीक आहे, मग त्याला ताप आलाय ना, मग त्याला आराम करू दे, आपण जेवायला सुरुवात करूया. ताई म्हणते हो लगेच बसूया, मला खूप भूक लागली आहे. आज शाळेत लंगडीची मॅच होती, मी मॅच खेळून आले आहे. आणि तुमच्या शाळेमध्ये सुद्धा खूप सारे खेळ होतात की नाही बाळांनो, आणि त्या खेळामध्ये आपण धावतो, पळतो आणि उड्या मारतो हो की नाही. आणि खेळ सुद्धा आपण खो खो, लंगडी, कबड्डी असे वेगवेगळे खेळ खेळतो की नाही. तसंच ताईच्या शाळेत सुद्धा लंगडीची मॅच होती आणि ही ताई लंगडी खेळून आली होती आणि खूप खेळलो, धावलो की आपल्याला खूप भूक लागते की नाही. तशीच ताईला सुद्धा खूप भूक लागली होती आणि ती म्हणून आईला म्हणते ठीक आहे लवकर लवकर आपण जेवूया, लगेच बसूया, मला भूक लागली आहे. आई म्हणते ये बैस लगेच. आई ताईला म्हणते हो ठीक आहे आपण पटकन बसूया. आई कोबीची भाजी कशाला गो केलीस, तुला माहिती आहे ना मला नाही आवडत, मला नको ग बाई. बघा बाळांनो, आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या आई करत असते की नाही. आणि या फळभाज्या, पालेभाज्या यामध्ये खूप सारी जीवनसत्वे असतात हो की नाही. आणि ती आपल्या पोटात जातात आणि त्यामुळे आपलं शरीर, आपलं आरोग्य कसं राहतं, सुदृढ राहतं, चांगलं राहतं, निरोगी राहतं आणि त्यामुळे आपण आजारी पडत नाही. पण ही ताई काय म्हणते, मला कोबीची भाजी आवडत नाही. तुम्हाला आवडतात का रे साऱ्या भाज्या? आणि सगळ्यांनी सगळ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत, त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. पण ताई म्हणते मला कोबीची भाजी आवडत नाही, असं ती आपल्या आईला सांगते. आई म्हणते ताई असं बोलू नये बाळ, प्रकृती धडधाकट राहायला हवी की नको? मग सगळे पदार्थ नको का खायला? आणि ताटात काही टाकायचे नाही. बाळांनो, आपल्या घरातली मोठी मंडळी असतात, आपले आई बाबा, आजी आजोबा नेहमी आपल्याला सूचना देत असतात की ताटामध्ये जे वाढलेलं आहे ते सगळे पदार्थ खायचे, अन्न वाया घालवायचं नाही, असं आपल्याला शाळेत सुद्धा आपल्या बाई, आपले गुरुजी आपल्याला सांगत असतात. कारण ते आपल्या हिताचा विचार करत असतात. जेव्हा आपण सगळ्या प्रकारचं भाज्या, जे सगळे प्रकारचे अन्न पदार्थ जे आपल्या ताटामध्ये असतात ते आपण जर खाल्ले तर आपलं शरीर
हे निरोगी राहतो, हा सुदृढ राहतो आणि आपण आजारी पडत नाही आणि एक प्रकारे ते आपली काळजीच घेत असतात. ताई म्हणते बरोबर आहे, शाळेत देखील बाई नेहमी हेच सांगतात, मी ताटात भाजी टाकणार नव्हते. बाळांतो ताईला आईने सांगितलेलं पटलं. ताई म्हणाली बरोबर आहे, बाई पण मला हेच सांगतात, मी आता कधीच कधीच ताटामध्ये भाजी टाकणार नाही आणि ही कोबीची भाजी सुद्धा मी खाणार होते, असं ताई म्हणते. बाबा म्हणतात आता कसे शहाणे सारखी बोललीस. बाबांनी ताईच कौतुक केलं. ताई म्हणाली बाबा हे काय, तुम्ही एकच भाकरी घेतली, तुमचे पोट कसे भरणार. आणि बाळांनो आपल्या घरामध्ये की कुटुंबातली जी मंडळी असतात की नाही, ती एकमेकांची काळजी घेतात की नाही. आणि बाबांनी ताटामध्ये त्यांच्या एकच भाकरी घेतली होती आणि त्यामुळे ताई ताई म्हणाली तुम्ही एकच घेतलीत भाकरी, मग तुमचे पोट कसं बरं भरणार. बघा जेवायला सगळेजण आपण एकत्र बसतो की नाही, तसे आजी आजी आजोबा हा बाबा आणि ही ताई बसलेली आहे की नाही. आणि ताई म्हणते की बाबा तुम्ही एकच भाकरीने तुमचं पोट भरणार आहे का. तर आजोबा म्हणतात तो दिवसभर कचेरीत काम करतो, हा म्हणजे ऑफिस मध्ये काम करतो आणि त्याचं काम कसं असतं, बैठ असत, मग त्याच्या शरीराची हालचाल होत नाही, हातापायाची हालचाल होत नाही, चालणं होत नाही, त्यामुळे त्याला भूक कशी लागणार. आम्ही अंग मेहनतीची कामं करत होतो आणि एका वेळी चार चार भाकऱ्या फस्त करत होतो. आता माझे वय झाले आहे, पहिल्यासारखी भूक लागत नाही. आजोबा दिसतायत की नाही तुम्हाला चित्रामध्ये, ते आजोबा म्हणतात की तुमचे बाबा तुझे ऑफिसमध्ये काम करतात, त्याचं बैठक काम आहे, त्यामुळे त्याला चालावं लागत नाही किंवा हालचाल करावी लागत नाही, एका जागी बसून काम असतं त्यामुळे त्याला भूक लागत नाही. पण मी मात्र तरुण असताना मी काय करायचो, अंग मेहनतीचं काम करायचो. तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की नाही आजोबा, हो की नाही, ते काय करतायत, हे करतात, सामान वाहून नेतायत, हो ना. तसेच अंग मेहनतीची कामं करणारी बरीच मंडळी आपण आजूबाजूला बघतो, हा जे आपण त्याच्यावर बघतो, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असेल तिथे घमेली उचलणाऱ्या बायका बघतो, हो की नाही. त्यानंतर आपण रस्त्यावर काम करणारी मंडळी बघतो, हा जी डांबरीकरण रस्ता करत असतात, रस्ता सपाट करत असतात, त्यांना की नाही उन्हामध्ये हा किती काम करावं लागतं, त्याला अंग मेहनतीचं काम असं म्हटलं जात. तसं हे आजोबा सुद्धा त्यांच्या तरुण वयामध्ये अंग मेहनतीची कामे करायची आणि म्हणून त्यांना भूक जास्ती लागायची, असे आजोबा सांगतात. मला पहिल्यासारखी भूक लागत नाही. आजी म्हणते मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही. आणि ही आजी सुद्धा काय म्हणते, मला सुद्धा कुठे जायला लागत नाही, काम करावं लागत नाही, त्यामुळे माझ्या शरीराची हालचाल होत नाही, मी एका जागी बसून असते की नाही घरामध्ये, म्हणून मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही. आई म्हणते हो ना, सासूबाईंचे जेवण किती कमी झाले आहे, सासूबाई तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुस्करून दुधात कालवून ठेवली आहे. बाळांनो मी तुम्हाला सांगितलं की नाही, आपल्या कुटुंबातल्या सगळ्या मंडळींना एकमेकांची काळजी असते, सगळेजण एकमेकांची काळजी घेत असतात, तसंच या आईला सुद्धा आपल्या सासूबाईंची काळजी आहे, म्हणून तिने काय केलं आहे, त्यांच्यासाठी आईने अर्धी भाकरी कुस्करून दुधामध्ये कालवून ठेवली आहे. आणि आजी किती भाकरी खाते, अर्धीच खाते. बाबा किती खातात, एकच भाकरी खातात. पण जी मुलं आहेत, जी खेळतात, जी अंग मेहनतीचे काम करतात, ते मात्र त्यांचं जेवण मात्र जास्ती असतं. बघा भाकरी आहे, दूध आहे आणि हे काल अर्धी भाकरी आणि दूध आईने आजीसाठी कालवून ठेवले आहे. तर बाळांनो तुम्ही मला आता याचं उत्तर द्यायचे की राजूने आईला मऊ भात का बरं दिला होता, आणि याचं उत्तर मला सांगणार आहे चैतन्य मयेकर. कारण उत्तर राजूला नेहमी मऊ भात
राजूला ताप आलेला म्हणून दिला होता. बरोबर आहे. आणि तापामध्ये मग दही आपण खाल्लं, दही भात खाल्ला की पोटामध्ये थंड पडतं की नाही. हा दही भात आहे बघा, आणि आईने राजूला हा भरवला होता. दही भात भातामुळे काय होतं, पोटात थंड पडतं, रोगप्रतिकारक शक्ती लवकर वाढते. शिवाय दह्यामुळे शरीरामध्ये पुरेशी ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा म्हणजे ताकद, ऊर्जा म्हणजे शक्ती निर्माण होते ना. आणि हे उत्तर आहे की नाही मला वाचून दाखवणार आहे निधीश. निधीश बाळा उत्तर मला वाचून दाखव. दही भातामुळे रोग प्रतिकार शक्ती लवकर वाढते. शिवाय शिवाय दह्यामुळे शरीरात पुरेशी ऊर्जा निर्माण होते. व्हेरी गुड, शाबास. ताईला खूप भूक कशामुळे लागली होती याच उत्तर मला कोण सांगणार आहे? याचं उत्तर सांगणार आहे मला हर्ष कावणकर. हा, ताईला खूप भूक कशामुळे लागली होती? कारण ती शाळेतून लंगडी खेळून आली होती म्हणून. व्हेरी गुड. मग लंगडी खेळल्यामुळे काय झालं होतं बाळा, काय झालं होतं? तिच्या पूर्ण शरीराची, हाताची, पायाची हालचाल झालेली हो की नाही? हो. तिच्या शरीराची झीज झाली होती आणि त्यामुळे झाल्यामुळे तिला खूप भूक लागली होती. व्हेरी गुड, शाबास शाबास. हा, ताईने शाळेमध्ये लंगडीची मॅच खेळली होती. हा, आणि आपण जर खेळलो ना, धावलो पळलो की आपल्याला खूप घाम येतो की नाही, येतो की नाही, आणि आपल्याला थकल्यासारखं होतं, दमल्यासारखं होतं, म्हणजे शरीराची झीज होते. आणि झीज भरून काढण्यासाठी म्हणजे परत ताकद मिळवण्यासाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी, शक्ती मिळवण्यासाठी परत आपण काय करतो, मग परत आपल्याला भूक लागते, मग आपण जेवतो आणि जेवल्यानंतर परत ताकद येते, परत ऊर्जा मिळते. आणि हे ऊर्जेचं प्रमाण भरून काढण्यासाठी आपल्याला जेवण लागतं, अन्न लागतं, आणि म्हणजेच आपल्याला भूक लागते. बाबांना एकच भाकरी का बरं पुरते याच उत्तर मला देणार आहे रितिका टेलर. रितिका सांग बळ. कारण की ते पैकी काम करतात. हा रितिका. हो ताई. हा सांग बळ. कारण की बाबा खूप दिवस बसतात व त्यांची बोटाची हालचाल होते म्हणून त्याचे पाय हे दुखत नाही म्हणून त्याने एकच भाकरी घेतली होती. व्हेरी गुड, शाबास. हा, आता आणखी कोण उत्तर सांगणार आहे याच मला, याच उत्तर मला आणखी सांगणार आहे देवेंद्र. देवेंद्र सांग बळ. बाबांनी एकच भाकरी का बरं घेतली, एकच भाकरी का पुरते बाबांना? कारण की बाबा बेठेकी काम करतात, ते एका जागी बसून लॅपटॉप चालवतात म्हणून त्यांना जास्त भूक लागत नाही, ते एकच भाकरी खातात. बाबा बसल्यामुळे त्यांचं जिरत नाही. आता हे मला वाचून दाखव. बाबा बैठकी काम करत असल्यामुळे शरीराची हालचाल कमी होते म्हणून बाबांना एकच भाकरी पुरते. व्हेरी गुड, शाबास. बाबा एकाच ठिकाणी बसून काम करतात आणि दिवसभर त्यांना बसूनच काम करावं लागतं, त्यामुळे त्यांना जास्ती चालावं लागत नाही, उड्या मारायला लागत नाही, त्यांच्या शरीराची, हातापायांची कमी होते आणि त्यामुळे बाबांना भूक लागत नाही आणि म्हणून ते एकच भाकरी खातात. आजी आणि आजोबा कमी माईक म्यूट कर तुझा.
माइक म्यूट कर। आता याचं उत्तर देणार आहे, हा उत्तर मला देणार आहे यश। हा यश सांग, आजी आजोबा का बरं कमी खातात? कारण की ते जास्त चालत नाही। जास्ती चालत नाही हा, आणि ते आजी आजोबा असतात टीचर तुमचा आज करतोय। हा तुझं माईक बंद कर। हा आजी आजोबा कमी का खातात? कारण आजी आजोबांची एक बंदच तेच। चला ओके, आता आपण याचं उत्तर पाहू। आजी आजोबा कमी का खातात? कारण बाळांनो वयस्कर व्यक्तींची पचन शक्ती कमी झालेली असते आणि खूप सारं त्यांनी जर खाल्लं तर ते त्यांना पचत नाही। पचन शक्ती असते ती त्यांची कमी झालेली असते आणि तसेच वयोमानानुसार त्यांच्या वयानुसार अंग मेहनतीची कामे करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नसते। मग खूप सारी कामं ते करत नाही तर जास्त आराम करतात आणि त्यामुळे आजी आजोबांना भूक लागत नाही आणि भूक लागत नाही त्यामुळे आजी आजोबा कमी खातात। हो बाळांनो, मला आता सांगायचं आहे की तुम्ही आपल्या जेवणामध्ये काय बरं खाता, कोणकोणते पदार्थ खाता, याच मला उत्तर देणार आहे साईश्री। साईश्री मला सांग। हो बाई। हा सांग, तुझ्या जेवणामध्ये म्हणजे तुझ्या ताटामध्ये कोणकोणते पदार्थ तू खाते? डाळ भात, हा चपाती, हा भाजी। व्हेरी गुड, शाबास। आणखी आता याच उत्तर मला आणखी देणार आहे सई। सई सांग बळ। हा सई सांग। हा मॅडम। हा जेवणामध्ये तू कोणकोणते पदार्थ खाते जेवताना? भाजी, चपाती आणि पालवण। हा बरोबर आहे, व्हेरी गुड। आता बघा जेवणात आपलं हे ताट आहे, मग या ताटामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत? हा आता या पदार्थांची मला तुम्ही आहेत आणि ताई माईक बंद कर। श्रवण यादव, श्रवण सांग बर जेवणाची ताट दिसतायत की नाही, मग त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत आणि आपण सारे पदार्थ चपाती, हा भात, बर कोशिंबिरी आहे हो की नाही, टोमॅटो कांदा काकडी खीर बनवतो, दही पण, हा दही असत, लिंबू असत, ताक असत, हा उसळी असतात कडधान्यांच्या, डाळ असते हो ना, चपाती असते, भाकरी असते, त्याचबरोबर काही लोक हे शाकाहारी असतात तर काही मांसाहारी असतात। मांसाहारी म्हणजे नॉनव्हेज, अंडी तसंच चिकन खातात की नाही, त्यामुळे बघा आपला आहार जो असतो तो बघा ताटामध्ये, हे तुम्हाला जी ताटं दिसत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत। हा काही शाकाहारी आहे तर काही मांसाहारी आहे, कधी आपण शाकाहारी पदार्थ खातो तर काही जण मांसाहारी पदार्थ खातात। हा म्हणजे मासे खातात, चिकन खातात, खाता ना तुम्ही पण। चला आता आपण पुढे जाऊया। तर आता दिवसभरामध्ये आपण कोणते पदार्थ, पेय पदार्थ म्हणजे पिण्यासारखे, मग असे कोणते पदार्थ आहेत जे आपण पितो दिवसभरामध्ये, याचं उत्तर मला देणार आहे ईश्वरी।
ईश्वरी सांग बरं, पिण्यासारखे पदार्थ जे आपण दिवसभरात पितो किंवा कधीतरी पितो असे कोणते पदार्थ आहेत? बाई ज्यूस, पाणी, थंडा, थंडा थंडा कोल्ड्रिंक। हा, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे? दूध। सगळ्या मुलांनी दूध प्यायचं आहे। हा, दुधामध्ये ताकद असते। हा, आपल्या शरीराची शरीराला दुधामुळे ऊर्जा मिळते। तसेच आपण चहा पितो, सकाळी उठल्या उठल्या चहा पितो की नाही? आपण चहा बरोबर आपण चपाती खातो किंवा बिस्किट खातो, खारी टोस्ट खातो, कॉफी पितो, त्याचबरोबर थंड पदार्थ पितो, ज्यूस पितो की नाही, वेगवेगळ्या फळांचे रस पितो। आणि सगळ्यांनी फळांचे रस सुद्धा प्यायला हवेत, कारण की त्याच्यातून सुद्धा आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते। तर आता इथे जे चित्रामध्ये पदार्थ आहे ते मला कोण सांगणार आहे? अर्णव पाटोळे। अर्णव सांग बघा, तुला चित्रामध्ये कोणते पेय पदार्थ दिसत आहेत? कोल्ड ड्रिंक। आणि तू हे सारे पितो का? हा, हे सारे हे जे पदार्थ आहेत ते पितो का तू? हो। व्हेरी गुड, शाबास। आणि सगळेच जण आपण हे पेय पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पित असतो। आता इतर अन्न पदार्थ बाळांनो बघा, आता इतर अन्न पदार्थ आपण कोणते खातो याचं उत्तर मला सांगणार आहे चैतन्य मयेकर। चैतन्य सांग, आपण जसं बघा, आपण जसं ताटामध्ये भाकरी, चपाती, डाळ भात, भाज्या, पातळ भाजी असते, ओके, सुकी भाजी असते, हे सारं खातो, पण आणखी सुद्धा आपण बघा नाश्त्याला काहीतरी वेगळं बनवतो। पोहे। हा, बरोबर आहे, व्हेरी गुड, शाबास। मग काय काय बनवतो आपण? इडली बनवतो, पोहे बनवतो, शिरा बनवतो, ओके ना, तिखट शिरा म्हणजे उपमा बनवतो, कधी कधी वडापाव खातो, कधी कधी समोसा पाव खातो। हा, हे पदार्थ आपण नेहमी खात नाही, कधीतरी खातो आपण, हो की नाही, नाश्त्यामध्ये खातो, बरोबर आहे। चला आता या चित्राची नावं मला सांगणार आहे आणि आणखी सांगायचे आणखी कोणते पदार्थ आपण खातो ते। हा, प्रथम मला सांग बाळा, प्रथम तुला चित्रामध्ये कोणकोणते पदार्थ दिसत आहेत? भात, पोहे, हा पोहे, हा भात, वडापाव, हा समोसा। समोसा, बरोबर आहे। भात आपण रोजच्या ह्याच्यात खातो, रोजच्या जीवनामध्ये खातो, पण हे पदार्थ आपण कसं खातो? कधीतरी खातो, हो की नाही। चला आता आपण पाहिलं की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपलं पूर्ण ताट आहे। आणि सगळ्यांनी बाळांनो लक्षात ठेवायचंय की भाजी, भाकरी हे सगळं खायचं आहे, त्याचबरोबर डाळ भात आहे तो पण खायचा आहे, सगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा तुम्ही खायला पाहिजे। म्हणजे ही भाजी नको, कारल्याची भाजी नको, उलट कारलं खाल्लं तर आपल्या शरीरातलं रक्त जे असतं ते शुद्ध होतं, म्हणून कारल्याची भाजी सुद्धा खाल्ली पाहिजे। घरामध्ये जे जे अन्न पदार्थ बनतात ते सारे पदार्थ आपल्या पोटात गेले पाहिजे, म्हणजे आपण ते खाल्ले पाहिजे, आणि ते खाल्ल्यामुळे आपण कधीच आजारी पडणार नाही, कधीच आपल्या सर्दी होणार नाही, खोकला होणार नाही, आणि मग डॉक्टरकडे जावं लागणार नाही, इंजेक्शन घ्यावं लागणार नाही, हो की नाही, आणि कडू कडू अशा गोळ्या खाव्या लागणार नाही। मग सगळ्यांनी ठरवायचे आजपासून की आपण आपल्या ताटामध्ये जे अन्न पदार्थ आपली आई वाढते, म्हणजे घरामध्ये ज्या भाज्या बनल्या जातात त्या साऱ्या आपण खाल्ल्या पाहिजेत। सगळ्यांच्या लक्षात आलं? मग आता आपण पाहूया आहार म्हणजे काय, बघूया। आता हे मला वाचून दाखवणार आहे अनय। अनय, हा अनय, मला वाचून दाखव बाळा आहार म्हणजे काय। बरं, ओके, हा मला याच हे वाचून दाखवणार आहे रितिका टेलर। रितिका होते,
हाँ बड़ा वाचून दाखव मला आहार म्हणजे काय। रोजच्या रोज दोन वेळा जेवणात आपण काही अन्न पदार्थ खातो, शिवाय काही अन्न पदार्थ इतर वेळेस खातो। या खेरीज दिवसाखाती आपण कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो। दिवसभरात जे खाद्य पदार्थ आणि पेय पदार्थ आल्या पोटात जातात, आपल्या पोटात जातात, त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात। बरोबर आहे बाळांनो। आपण जे रोजचं जेवण जेवतो किंवा आपण कधीतरी नाश्त्याला पोहे करतो, शिरा करतो, इडली करतो, ओके ना, की आणि वडापाव खातो, समोसा पाव खातो, त्याचबरोबर आपण दूध पितो, चहा पितो, लस्सी पितो, हो ना, कॉफी पितो, सरबत पितो, हे पेय पदार्थ सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनात आपण घेत असतो। या साऱ्यांना मिळून काय म्हणायचं आहे, आहार असं म्हणायचं। रोजच्या रोज दोन वेळेच्या जेवणात, म्यूट करायचं बाळा माईक, रोजच्या रोज दोन वेळेच्या जेवणात आपण काही अन्न पदार्थ खातो, शिवाय काही अन्न पदार्थ इतर वेळेस खातो। याखेरीज दिवसाकाठी आपण कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो। दिवसभरात जे खाद्य पदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात ना, त्या सर्वांचा मिळून आहार म्हणतात। या सर्वांना मिळून काय म्हणायचं आहे, आहार असं म्हणायचं आहे। म्हणजे जे काही आपण आपल्या पोटामध्ये अन्न पदार्थ घेतो त्याला आहार असे म्हणतात। बघा मग कोणकोणते आहेत, बघा आपलं रोजचं जेवण आहे, दूध आहे, कॉफी आहे, चहा आहे, हा, आणि सरबत आहे, समोसा आहे, शिरा आहे, हा, आणि दूध आहे। बघा आता बाळांनो, मला याचं उत्तर सांगायचं आहे की आपण आपला आहार जास्त किंवा कमी का होतो। म्हणजे आपण कधी कधी खूप जास्ती खातो आणि कधी कधी खूप कमी खातो, मग याचं उत्तर मला सांगणार आहे आझान शेख। आझान सांग बळ, बर ओके, मला याचं उत्तर सांगणार आहे निधीश सोळंकी। निधीश सांग। हा, आपलं आहार जास्त किंवा कमी का होतो, कधी कधी आपण खूप जेवतो आणि कधी कधी खूप कमी जेवतो, असं का बरं होतं? निधी सांग मला। कधी कधी आपल्याला भूक कमी असते तर कधी कधी आपल्याला भूक जास्त असते, म्हणून आपला आहार कमी जास्त होत असतो। बरोबर आहे। कधी कधी आपल्याला खूप भूक लागते, म्हणजे आपण धावलो पळलो की आपल्याला खूप भूक लागते आणि त्यावेळेला आपण जास्त जेवतो, हा, आणि कधी कधी आपल्या शरीराची हालचालच होत नाही, आपण घरातच असतो आणि त्यावेळेला मात्र आपण कमी खातो। मग बघा कधी कधी आपण एखाद्या दिवशी आपल्याला खूप भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो, त्या दिवशी आपला आहार जास्त असतो। आणि आपला आहार कमी कधी होतो असतो, जेव्हा बाळांनो आपल्याला खूप कमी भूक लागते, आपल्या शरीराची हालचाल होत नाही, आपण धावायला जात नाही, पळायला जात नाही, कुठे घरीच असतो आणि त्यावेळेला आपल्याला भूक कमी लागते आणि त्यामुळे आपण कमी जेवतो, थोडेसे जेवतो आणि त्यामुळे त्या दिवशी आपला आहार कमी असतो। आता तुम्ही चित्र पाहायचं आहे, बघायचे आणि त्यावरून मला उत्तर सांगायचं आहे, या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का। बघा आता इथे तुम्हाला चित्रामध्ये कोण कोण दिसत आहे आणि याचं उत्तर मला सांगणार आहे श्रवण यादव। श्रवण, येस, तुला कोण कोण दिसते सांग। आजी आणि आई। व्हेरी गुड, आजी आणि आई दिसते। मग मला सांग या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का।
आई आईचा आहार जास्त असेल. व्हेरी गुड. आईचा आहार जास्त का असेल सांग बरं. कष्ट करते म्हणून. कष्ट करते, काम करते, हो की नाही. सगळ्यांसाठी जेवण बनवते, कपडे धुते, अंडी घासते, तिची हालचाल होते, हो की नाही. अंग मेहनतीची काम करते म्हणून तिला भूक जास्ती लागते. बरोबर आहे. आई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे. आई जास्त काम करते हा आणि त्यामुळे आईला भूक लागते जास्ती म्हणून आईचा आहार जास्त आहे. आता बघायचे आता पुढे मला याचं उत्तर सांगणार आहे. बघा आता या दोघींपैकी कोणाला बघा आता आजीचा आहार जो आहे तो कमी आहे. का बरं? कारण की आजी म्हातारी आहे त्यामुळे तिचा आहार कमी आहे आणि आजी जास्त काम करत नाही. आजीची पचन शक्ती कमी झालेली असते त्यामुळे आजी कमी जेवते. बाळांनो अंग मेहनतीची कामे म्हणजे जी कामे करण्यासाठी कष्ट करावे लागतात, शरीराची हालचाल होते, त्या कामांना अंग मेहनतीची कामे असे म्हणतात. ही जी चित्र तुम्हाला दिसतात आहे तर मला या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? आपलं माईक सगळ्यांनी म्यूट करायचं आहे. अर्णव पाटोळे सांग. कोणाचं माईक चालू आहे? बरं, याचं उत्तर मला सांगणार आहे देवांग. देवांग कर. देवांग सोलकर. बर ओके. आपण श्रवण यादवला विचारूया. श्रवण सांग बर चित्रामध्ये तुला काय दिसत आहे? दोन माणूस ओझे घेऊन जात आहे. एक माणूस सामान घेऊन जात आहे. दुसरा माणूस आपल्या डोक्यावरती विटा घेऊन जात आहे आणि चौथा माणूस शेतात करत आहे बैलांसोबत. बरोबर आहे. बाळांनो ही अंग मेहनतीची काम आहेत आणि या पहिल्या चित्रामध्ये हा जो माणूस आहे की नाही पहिला माणूस तो काय करतोय? पोत त्याने उचललेलं आहे, ते खांद्यावर टाकलेलं आहे. धान्याचं पोत आहे, ती पोती तो वाहून नेत आहे. ते जड पोत तो वाहून नेत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये हा कुली आहे आणि तो कुठे असतो? स्टेशनला लोकांचं सामान वाहून नेतो की नाही. प्रवासी उतरतात ते प्रवाशांचं सामान वाहून नेण्याचं काम करतो आणि त्याचे त्याला पैसे मिळतात. त्यानंतर पुढचा आहे हा कोण आहे? तर बांधकाम, जिथे इमारतीचं बांधकाम चालू आहे तिथे डोक्यावर विटा वाहून नेतो आहे. आणि तिथे आपण पाहिलंय की तिथे बांधकाम चालू असतं एखाद्या घराचं किंवा इमारतीचं, तर तिथे जे कामगार लोक आपण पाहतो ते अंग मेहनतीची कामं करत असतात. मग रेती वाहून न्यायची, विटा वाहून न्यायच्या, दगड वाहून न्यायचे, रस्त्याचं काम चालू असतं तिथे. तुम्ही पाहता की मोठे मोठे दगड असतात, रेती असते किंवा खड्या असतात बारीक बारीक, ते घमेल्यामध्ये भरून वाहण्याचं, इकडून तिकडून नेण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामध्ये खूप त्यांना कष्ट करावे लागतात. हा त्यांना खूप घाम येतो आणि त्यांच्या शरीराची खूप झीज होते. आणि शेतकरी आहे आपला शेतकरी दादा आणि हा सुद्धा वर्षभर शेतामध्ये राबत असतो, खूप कष्ट करत असतो आणि या साऱ्यांना काय म्हणतात? अंग मेहनतीची कामे करणारे लोक. काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते, शरीराला भरपूर कष्ट पडतात, अशी कामे अंग मेहनतीची कामे होत. आणि बाळांनो ही अंग मेहनतीची कामे केल्यामुळे काय होतं? आपल्या शरीराची खूप झीज होते, शरीर थकतं कारण की हाताची पायाची हालचाल होते, संपूर्ण शरीराची हालचाल होते आणि त्यामुळे भूक लागते. आणि मग ही माणसं जी असतात जी अंग मेहनतीची कामं करतात त्यांचा आहार कसा असतो? जास्त असतो, ते जास्त जेवतात. आणखी कोणती अंग मेहनतीची कामं आहेत तर आपण चित्रामध्ये पाहूया.
तुम्हाला काय काय दिसत आहे याचं उत्तर मला सांगणार आहे रिया पाहुरकर. रिया. हो टीचर. सांग बरं चित्रामध्ये तुला काय दिसतंय. टीचर घर कामे करतायत. घर कामे करतात. व्हेरी गुड. आणखी आणखी काय दिसतंय बघा. एक बाई भांडे घासत आहे, दुसरी बाई कपडे धुत आहे आणि एक माणूस आहे तो झाडू मारत आहे. एक माणूस पाणी घेऊन जातोय. बरोबर आहे. मगाशी आपण जी अंग मेहनतीची कामे करणारी माणसं पाहिली की नाही, त्याचबरोबर आपल्या घरातली आई असते ती सुद्धा अंग मेहनतीचं भरपूर काम करत असते. ओके. ती भांडी घासते, कपडे धुते, त्याचबरोबर तुम्ही रस्त्यावर झाडू मारणारे कामगार लोक असतात की नाही ते पाहता. त्याचबरोबर आपण पाहतो पाणी वाहून नेणारी माणसं असतात. आता मुलं गावाला राहतात, त्यांनी पाहिली आहेत. हा, भिंतीवरून पाणी वाहून न्यायला लागतं घरापर्यंत, नदीवरून पाणी वाहून न्यायला लागतं. ही सगळी अंग मेहनतीची कामं आहेत. भांडी घासणे, कपडे धुणे, झाडू मारणे, पाणी भरणे ही देखील अंग मेहनतीचीच कामे आहेत. आणि ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते आणि त्यामुळे ही सारी लोक सुद्धा काय करतात, खूप जेवतात, त्यांचा आहार जास्त असतो. आता आपण बैठी कामं पाहूया. आता बैठी कामं कोणती आहेत तर मला याचं उत्तर सांगत आहे चैतन्य मयेकर. चैतन्य सांग बरं. ही बैठी कामे आहेत. हा, कोणती आहेत, कोणती बैठी कामं असत सांग बरं. बैठी कामं म्हणजे जी माणसं बसून नुसते बसून कामं करतात. बसून कामं करतात, बरोबर आहे. जी कामे ऑफिस मध्ये बसून केली जातात की नाही त्याला बैठी कामं असं म्हणतात. मग आपण बसून खेळ सुद्धा खेळतो की नाही, हे सुद्धा बैठक कामच आहे ना. कॅरम खेळतो, बरोबर ना, हे सुद्धा बैठक कामच आहे. आणि ही कामे एका जागीच बसून करायची असतात. मला हे वाचून कोण दाखवणार आहे. हर्ष सावंडकर. हर्ष वाच बरं बैठी कामे म्हणजे काय. हा, बैठी कामे म्हणजे काय. काही कामे एका जागी बसून करायची असतात. ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाही असा असा कामांना बैठी काम बैठी कामे करणाऱ्यांची भूक त्या मनाने काय कमी असते. व्हेरी गुड. बैठी कामे तुमचे बाबा आहेत की नाही ते ऑफिसला जातात. हा, तिथे कम्प्युटरवर काम असतं, लेखी काम असतं कचेरीमध्ये, तर ती कामे बैठी कामे असतात. मग त्यावेळेला त्यांची हालचाल कमी होते, शरीराला फार कष्ट पडत नाही आणि त्यामुळे त्यांना भूक जास्त लागत नाही आणि त्यामुळे या लोकांचा आहार जेवण हे कमी असत. सगळ्यांचे माईक बंद करा. आता बाळांनो आपण हा सारा अभ्यास केला. अंग मेहनतीची कामे, बैठी कामे, आपला आहार कसा असावा, कोणते अन्न पदार्थ आपण खातो त्याला आहार म्हणतात. मग याची उत्तरं मला तुम्ही सांगायची आहेत. हा, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. आहार म्हणजे काय. मला सांगणार आहे निधीश सोळंकी. निधीश सांग बरं आहार म्हणजे काय. आहार म्हणजे जेवण. आहार म्हणजे जेवण, बरोबर आहे. आहार म्हणजे जेवण. आणखी कोण उत्तर सांगणार आहे मला याच. श्रवण यादव. श्रवण सांग. आहार म्हणजे सर्व जेवण. सर्व जेवण. मग कोणकोणतं असतं त्याच्यामध्ये सांग, काय काय असतं त्याच्यामध्ये. भाजी, चपाती, भात, भाजी, चपाती, भात,
डाळ मास चवळी कडधान्य भाजीपाला चटणी भाकर कोशिंबीर दही छास या प्रमाणे दूध ताक शाबास आणि त्याचबरोबर आपण जे जे फळांचे रस घेतो चहा कॉफी असतं की नाही त्याचबरोबर आपण जे नाश्त्याचे पदार्थ खातो पोहे उपमा शिरा वडापाव समोसा हे सारे पदार्थ आहारामध्ये येतात. दिवसभरामध्ये जे खाद्य पदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात. चला आता पुढचा प्रश्न आहे बैठी कामे कशास म्हणतात याच उत्तर मला सांगणार आहे हर्ष काबणकर. हर्ष हा बैठी कामे कशास म्हणतात सांग बरं. बसून जी कामे करतात ती. हा बरोबर आहे. बैठी कामे कशाला म्हणतात तर काही कामे एका जागी बसूनच करायची असतात. आपण अभ्यास सुद्धा एका जागीच बसून करतो की नाही पण धावले आहे ती बसून करू शकतो का नाही. तर काही काम अशी असतात की ती बसूनच करायची असतात आणि ती करताना आपल्या शरीराला कष्ट पडत नाही आपल्या शरीराची हालचाल होत नाही अशा कामांना बैठी कामे असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे अंग मेहनतीची कामे म्हणजे काय याच उत्तर मला सांगणार आहे देवेंद्र. देवेंद्र सांग बर अंग मेहनतीची कामे म्हणजे काय देवेंद्र. काय बाई अंग मेहनतीची कामे म्हणजे काय अंग मेहनतीची काम करतात की आपण कामाला जाणे कपडे आई कपडे धुते आणि जेवण बनवते त्याला अंग मेहनतीचे काम म्हणतात. व्हेरी गुड अब्बास. आणखी कोणती अंग मेहनतीची कामे करणारी लोक तू आजूबाजूला पाहतोस सांग मला. झाडू मारणे भांडे घासणे. हा बरोबर आहे. घर साफ करणे. घर साफ करणे तसेच रस्ता बनवणारी लोक इमारत बांधणारी लोक पाहतो की नाही आपण किंवा आपल्या घराला रंग देणारी लोक असतात तसंच फर्निचर बनवणारी लोक असतात. ही सगळी शेतकरी शेतकरी असतो शेतकरी दादा तो वर्षभर काय करत असतो शेतामध्ये राबत असतो कष्ट करत असतो. काही कामे करताना बाळांनो शरीराची तेज भरपूर आणि वेगाने होते हालचाल आपली वेगाने होते शरीराला भरपूर कष्ट पडतात अशी कामे अंग मेहनतीची कामे होत. मग आता मला उत्तर सांगायचं आहे की आपला आहार जास्त किंवा कमी का होतो याच उत्तर मला देणार आहे ईश्वरी. ईश्वरी सांग बघा. ईश्वरी ओके. गौरव राक्षे. गौरव राक्षे मला सांग. गौरव आपण जास्त काम केलं की आपल्याला जास्त भूक लागते. बरोबर आहे. कमी काम केलं तर कमी भूक लागते. व्हेरी गुड. आणि त्यामुळेच म्हणूनच आपण जास्त काम केलं की जास्त भूक लागते आणि आपल्या शरीराची हालचाल झाली नाही एका जागी बसून राहिलं की आपल्याला भूक कमी लागते त्यामुळे आपला आहार जास्त किंवा कमी होतो. एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो त्याचा आहार जास्त असतो. कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडीशीच जेवतो त्या दिवशी आपला आहार कमी असतो आणि मग आपण त्या दिवशी जास्त जेवत नाही आणि म्हणूनच आपला आहार जास्त किंवा कमी होत असतो. तर बाळांनो आज आपण आपला आहार हा जो घटक आपण शिकतो त्याच्यावरचा हा स्वाध्याय आहे. प्रश्न पहिला आहे की पुढील यादीतून कामांचे बैठे काम व अंग मेहनतीचे काम असे वर्गीकरण करा.
खो खो खेळणे, पुस्तक वाचणे, तांदूळ निवडणे, डोंगर चढणे, तर हा स्वाध्याय मुलांनो आपल्या वहीमध्ये सर्वांनी सोडवायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवायचा आहे. पटकन सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या, बाळांना पटकन याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. बाय, तुमचा व्हॉट्सअप ग्रुप कोणता आहे? हा पण आपला नेहमीचा आहे तोच, त्याच ग्रुपवर तुम्हाला अभ्यास मिळणार आहे. हा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आहे. आमच्या मॅडमचा आहे तोच. हा तोच आहे. चला बाळांनो आता याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेला आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा आहे, चूक की बरोबर ते लिहा. घरी केलेला प्रत्येक पदार्थ आवर्जून खावा. आकर्षक वेष्टनातील पदार्थ खाल्ल्याने आरोग्य सुधारते. सर्वच महागडे पदार्थ आरोग्याला उत्तम असतात. तर बाळांनो याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे दोन्ही प्रश्नांचे स्वाध्याय तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहेत. धन्यवाद मुलांनो. बाळांनो हा अभ्यास पुन्हा एकदा आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा, आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि कमेंट आणि शेअर करायला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला बीएमसी एज्युकेशन मराठी तिसरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.